खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील महापालिका कर्मचारी वर्गास वाढीव बोनस देण्याबाबत पत्रांवय कळवले होते गेल्या वर्षी महापालिका कर्मचारी वर्गास सोळा हजार पाचशे इतके सानुग्रह अनुदान देण्यात आले होते मात्र यावर्षी वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकारी वर्गासही हे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून आपण स्वतः मात्र हे सानुग्रह अनुदान घेणारच नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मान्यता प्राप्त युनियन आहे त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली त्याचबरोबर आपले सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कालपत्र दिलं आणि कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा वाढीव स्वरूपात द्यावा अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे मागच्या वर्षी सोळा हजार पाचशे बोनस म्हणजे सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं यावर्षी ते अठरा हजार करण्यात आलेलं आहे अठरा हजाराप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येईल त्यामध्ये आयुक्त सोडून बाकी सर्व अधिकाऱ्यांना हा सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे दा ज्यांना कोणाला घ्यायचं नसेल ते तिची ऐच्छिकता दाखवतील ते, ते सोडून इतर सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल या पत्रकार परिषदेत मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अर्चना दिवे विभाग प्रमुख संजय जाधव उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा